नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अनालायझर. मागच्या अनेक दिवसापासून मराठा आरक्षणाचं समर्थन, मराठा समाजाशी संवादाची भूमिका घेत अनालायझर चालत आला आहे आणि त्याच भूमिकेशी कायम राहून आजचा विषय मांडतो आहे, पवारांची तुतारी अंतर्वलीत वाजली. होय, पवारांची तुतारी अंतर्वलीत वाजली आहे. पुन्हा एकदा स्पष्ट करतोय, मराठा समाजाला आरक्षण मिळू नये या मताचे आम्ही नाहीत. ते मिळालंच पाहिजे. ते मिळाल्याने मराठा समाजाचा उत्कर्ष होणार असेल तर मिळोच, नक्की मिळो. त्यासाठी आम्हीही आपला आवाज बुलंद करायला तयार आहोत. कोणत्याही आंदोलनाच्या विरोधात आम्ही नाहीत. हे आंदोलनही यशस्वी हो या सदिच्छा. पण आंदोलनकर्त्याच्या विचाराबाबत मात्र आमचे आक्षेप आहेत, जे आम्ही वारंवार व्यक्त केले आणि जे दाबण्याचा प्रयत्न झाला. श्रीकांत उमरीकरांनी हे विषय वारंवार सांगितले होते आणि श्रीकांत उमरीकरांचे बंद केलेले व्हिडिओ मी परत सुरू करतोय. मध्ये एक दिवस आवाज बंद ठेवला होता. तो आवाज बंद ठेवल्याचा आता पश्चाताप होतो आहे. तो वारंवार बोलायला हवा होता. मराठा आरक्षणाच्या समर्थनात आहोत म्हणूनच विनोद पाटील, श्री चव्हाण वा अन्य रंजन घाग जे मुंबईचे आहेत, या सगळ्यांच्या मुलाखती, अगदी बेदरे यांच्यापर्यंतच्या मुलाखती अनालायझरनं दाखवल्या होत्या. म्हणजे आम्ही विरोधात नाहीत, पण तरीही बेकार धुतला, लय बेकार धुतला असले टिनपाट व्हिडिओ करून अनालायझरला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. जेव्हा मुद्द्यावर बोलता येत नाही ना, तेव्हा मराठा द्रोही, हे असं काहीतरी, शिव्या घालणे, या स्वरूपाची भाष्य करावी लागतात. हरकत नाही, आमच्या अंगाला भोकं पडणार नाहीत. बोलणाऱ्याने बोलावं, माझे या आधीचे व्हिडिओ देखील बघून घ्यावेत आणि बोलावं. होय, पवारांची तुतारी अंतर्वलीत वाजली. अखेर मनोज जरांगे यांच्या पोटातलं सत्य ओठावर आलेलं आहे. पोटातलं सत्य ओठावर आलंय. मी याआधी म्हटलं होतं, सलेक्टिव गावबंदी चालू आहे. रोहित पवार शरद पवार, आता अजित पवार विरोधात आधी होते, यांच्याबाबत कोणतीही बंधनं नाहीत. शरद पवारांच्या विरोधात मनोज जरांगेंची भूमिका काय होती हे मी त्याच वेळेला दाखवलं होतं. अरे बाबो, काय ऊर्जा म्हणावी का काय साहेबाची, ही ते बघून घ्या. अरे बाप, साहेबाची ऊर्जा आहे का काय? ऊर्जा आहे का काय तुमची? बरोबर बघितलं. म्हणजे शरद पवारांची ऊर्जा आणि बाकीच्यांची काय होती? बाकीच्यांचा विरोध. शरद पवार एक मात्र ग्रेट. मी याआधी म्हटलं होतं की या आंदोलनाला भडकवणारे पवार गटाचे माणसं आहेत. मी तुम्हाला पुन्हा राजेश टोपेंचा यात सहभाग होता आणि राजेश टोपेंच्याच आश्रयानं हे आंदोलन चाललं होतं हे पुन्हा पुन्हा सांगतोय. राजेश टोपेंच्या सहभागाचे पुरावेसुद्धा मी त्यावेळेला दिले होते. काही फोटो मी तुम्हाला दाखवले होते. शरद पवार, त्यांच्यासोबत राजेश टोपे, त्यांची सगळी माणसं या आंदोलनाला पेटविण्यासाठी काम करत होती. यातले अजून काही सत्य बाहेर पडण्याची जास्त शक्यता आहे. जेव्हा यातली सत्य मराठा समाजाच्याच मंडळीकडून बाहेर पडू लागली तेव्हा जरांगेंची अस्वस्थता वाढू लागली. तर बारसकर महाराजांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन, व्हिडिओ दाखवून जे काही समोर आणलं, किंवा पारनेरच्या मंडळीने जे काही समोर आणलं, नगरच्या मंडळीने जे काही समोर आणलं, त्या हल्ला प्रकरणातल्या आरोपी बनलेल्या ज्यांच्यावरती केसेस झाल्यात त्या मंडळीने जे काही समोर आणलं, संगीताताई वानखेडे नावाच्या एका महिलेने जे काही समोर आणलं, ते सगळं बघितल्यावरती जरांगेंचा तोल सुटू लागला होता. अगदी तोल सुटू लागला होता. कारण जरांगेंच्या आत्तापर्यंतच्या विधानावर मी कोणताही आक्षेप घेतला नाहीये.
जरांगेजी, जसा तुम्हाला तुमच्या जातीचा अभिमान आहे तसा आम्हालाही आमच्या जातीचा अभिमान आहे. तुम्ही मराठा आहात म्हणून ही टीका करत नाही आहे. तुम्ही बामण बामणी कावा असा उल्लेख केला म्हणून टीका करतो आहे. तोल ढळला, संयम संपला आणि आपण बोलू लागलात. शेवटी तुम्हाला जे करायचं होतं, ज्यासाठी हा सगळा खेळ आरंभला होता, ते तुमच्या ओठावर आलाय. देवेंद्र फडणवीसांची ब्राह्मण जात अधोरेखित करत एकटा फडणवीस हे सगळं घडवून आणतोय हे तुम्ही सांगितलं. अकेला फडणवीस सुप्रिया सुळेचे वाक्य होते. अकेला फडणवीस सुप्रिया सुळेचे वाक्य होते. अकेला फडणवीस क्या करेगा आणि याच अकेला फडणवीसनी क्या क्या करेगा हे दाखवून दिलं. सुप्रिया सुळेंचं एकटा फडणवीस हे सगळं करतोय हे म्हणणं आणि जरांगेंच्या चार चार पाच पाच चुका सांगत फडणवीसांच्याकडूनच हे घडवलं जातंय असं दाखवणं तुमच्या डोक्यात पहिल्यापासून होतं की फडणवीसांना बदनाम करायचं त्यासाठीच हे घडवलं. तुमचा फडणवीसांवर राग असावा याबद्दल आमचा आक्षेप असायचं कारण नाही. पण बामणी कावा या बामणानं असं करत त्याची जी आई बहीण तुम्ही काढली आहे ना, काय काय घाणघाण शिव्या दिल्यात, काय काय घाणघाण शिव्या दिल्यात, या सगळ्या शिव्या लक्षात आहे, डाउनलोड करून ठेवल्या, त्या तुम्हाला दाखवतोय, ऐका जरा. त्याचा जीव ऐकणार नाही तो संपला जातो. देवेंद्र फडणवीस काय चीज आहे आणि मराठी एक झाले त्यांना काय तो करायला निघाला हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मला निष्ठा सोडा लोक 10% तो घ्यायला लावणार मग मी चांगला होणार ना, आरोप बंद होणार ना. कर्तुळ आरोप करायचे तर मी मराठ्या सोडित नाही, कर्तुळ काय करायचं मग वाकड. म्हणजे तू नेमका मराठ्याचा आहे, कोणाचा आहे तू? मराठ्या कोणी कोणा कोणी? मी मराठ्या कोणी? मी सरकारला वडेच लावणार चूक केला. तुला खून कोणी कमायणार ती? आज ते माकड माझ्या विरोधात वापरू नको. तू मनोज जरांगेच्या नादी लागलाय, मी शेतकऱ्याचा पोर गाय. तुला पूर्वी आता हे स्वप्न नाही येतेच आणि यांचा आपला काही संबंध नाही. ते बामणी कावा वापरायला लागला, ते बामणी कावा वापरायला लागला. तू साधी सोपी गोष्ट समजतो आणि फुलपाठीमागे चालणार चालणार तू असे षडयंत्र करून दाबलं त्यांच्यासारखं मला नको समजू. यावेळेस तुला स्वप्न साफ होणार आहे म्हणून तुला लागायचं काय? मनोज जरांगे पिल्लाच्या नादी लागलास तो लागलास मी समाजापासून हटावा म्हणून मी नाही ऐकणार. काढा त्याचं चुनं मॅटर. देवेंद्र फडणवीस पलटी जर तुझ्यावर पलटली बामने कावा संपला तो भी संपला भाजप संपला. मुंबईत पान बी हलू शकत नाही. पान बी हे देवेंद्र फडणवीसच्या मर्जीशिवाय होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. हे सगळं देवेंद्र फडणवीस तर असल्याला डावे त्याच्या माध्यमातून उकळून घ्यायला लागलास. हे सगळा करता कमी होता तुम्ही आणि तू हे जिरवायची. तुला माझा बळी पाहिजे ना? चल घे माझा बळी. निघाली येतो तिकडे हराम खोर आज्ञा घाले चाल, हराम खोर आज्ञा घाले चाल, हराम खोर आज्ञा घाले चाल. सागर बांगड्यात निघालो मी तुझ्या. ऐकलात? हे ऐकल्यावर सुद्धा, हे ऐकल्यावर सुद्धा असं वाटतंय की जरांगे योग्य आहेत. म्हणजे तुम्ही एका समाजाचं आंदोलन करताय म्हणून दुसऱ्या जातीला शिव्या द्यायच्या? अहो, याच्या आधीच्या शिव्याकडं दुर्लक्ष केलं होतं. सरकारच्या मायचा, सरकारच्या आईचा, हे जे काही तुम्ही बोललात त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. त्याही ऐकायच्यात का? त्याही ऐका. तिथपर्यंत राज्यातले आणि शासनाच्या मायेचा चिन्हा मध्ये करायचे नीट करा नका करू. इथं लोक मरायला लागले तो पश्चितापाशी जी आर कव्हर काढते 5 महिन्यापासून काय घालाल राज्य चालले ते कसलं. 31 मार्च पोत ही केलं 31 मार्च पोत 31 मार्च त्याचं बापण केलं 31 मार्च त्याच्या मायाचा चिन्हा कोणते भाडक होईल 31 मार्च पर्यंत त्याचं बापण केलं का? 5 महिने का इकडे काय काढित होते का? ठरणं त्यांचं ऐकलं. अहो, एवढंच नाही, आपल्या माणसांच्या डोक्यात माईक घालतो मी संपवत असतो. तुम्ही आत्ता आले का? अधिकाऱ्यांना शिव्या, मंत्र्यांना शिव्या. छगन भुजबळचा उल्लेख तर छग्याशिवाय तुम्ही केलेला नाहीये. विरोध करणाऱ्या माणसाला अत्यंत अश्लाघ्य वाईट आई माईवर शिव्या देऊन बोलायचं असेल ना तर हे किती गैर आहे हे लक्षात ठेवा. लोकांनी संयम सोडलेला नाहीये आणि तो संयम कायम राहावा असंच अपेक्षित आहे.
या तुम जरांगेंच्या सगळ्या भूमिकेतून एक गोष्ट नक्की होती आहे की जरांगेंना बदनामी देवेंद्र फडणवीस यांचीच करायची होती। आजवरच्या एकाही व्हिडिओत मी छगन भुजबळांच्या वरती टीका केली आहे, अरे तुरेची भाषा बोलली नाही। शरद पवारांच्या वरती टीका केली आहे, अरे तुरेची भाषा बोलली नाही। उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे, अरे तुरेची भाषा बोलली नाही, शिव्या दिल्या नाहीत। राऊतांवर टीका केली आहे, अरे तुरेची भाषा बोलली नाही। सुषमा अंधारेवर टीका केली आहे, सुषमा अंधारेंच्या बाबतीत तर मला अधिकार आहे मैत्रीण असल्यामुळे, पण तरीही अरे तुरेची भाषा वापरलेली नाही आहे। पण तुम्ही मात्र शिवीगाळ करत अरे तुरेची भाषा वापरताय का? फडणवीसांच्या घुगऱ्या खाल्ल्या होत्या की काय जरांगेंनी? हे माध्यम सुद्धा लाईव्ह दाखवत होते, पिपली लाईव्ह पिक्चर मला आठवला, त्याप्रमाणे हे सगळं दाखवत होते। एका व्हिडिओत हे सगळं संपणार नाही आहे, अजून एक भाग करावा लागणार आहे। पण शरद पवारांच्या मनातलं, सुप्रिया सुळेंच्या मनातलं आणि संजय राऊतांची भाषा जरांगे काल बोलत होते ती तुतारी वाजत होती, बारामतीची तुतारी, पवारांची तुतारी अंतर्वलित वाजत होती, याचे पडसाद उमटतीलच हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे। नमस्कार।